जरांगे पाटील ह्या येणाऱ्या विधानसभेमध्ये इतकी आमदार उभा करणार, इथे ह्याला पाडणार त्याला पाडणार अशा सगळ्या गप्पा सगळ्या आम्ही सगळ्या टीव्ही बघत होतो. कायम नेहमी तारखा बदलायचे. आता ह्या तारखेला आम्ही डिक्लेअर करणार, त्या तारखेला डिक्लेअर करणार, 28 गेली, 29 गेली, आता फॉर्म भरायची तारीख पण निघून गेली. आता आणि आणखी एक 3 तारखेला ते निर्णय घेणार असं सांगतायत. आणि आम्ही त्याचवेळी सांगत होतो की एकट्या मराठा समाजावरती कुठलीही निवडणूक कुणालाही जिंकता येत नाही. आणि हे आत्ता त्यांना उशिरा सुचलं शहाणपण आहे. माझ्या त्यांचा सल्लागार जो आहे ह्या त्यांचा पॉईंट मी समजत नाही आहे. कारण ते बिचारे 34 शिकलेले आहेत, त्यांना राजकारणाचा सा काय अनुभव त्यांना असू शकेल. पण त्यांचे सल्लागार जे आहेत त्यांना हा सल्ला उशिरा दिला की मुस्लिमांना सोबत घ्यावा लागणार आहे, इतर समाजासोबत घ्यावे लागणार आहेत. आणि म्हणून आत्ता त्यांनी आज त्यांनी मुस्लिम समाजाचे ते धर्मगुरू आहेत सज्जाद नोमाने साहेब त्यांना सोबत आज त्यांनी घेतल्याचं डिक्लेअर केलेलं आहे. त्याचप्रमाणे आंबेडकरी चळवळीचे नेते, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार, आत्ताचे वारसदार असे आंबेडकर साहेब म्हणजे आनंदराज आंबेडकर साहेब ह्यांनासुद्धा आम्ही त्या प्रेसमध्ये आम्ही पाहिलेलं आहे. आणि आता ह्या निवडणुका आता लागलेल्या आहेत आणि आत्ता हे डिक्लेअर करणार आहे ना, आता काय करणार आहे. आम्ही त्यावेळी सांगितले की जरांगे आमदार उभं करू शकत नाहीत, ते कुणालाही एकट्याच्या बळावर पाडू शकत नाहीत. आता सज्जाद नोमाने ज्यांनी आता त्यांना सोबत घेतलेलं आहे ते कोण आहे, त्यांचा सामाजिक आणि राजकीय चळवळीशी यापूर्वी मी कधी संबंध पाहिलेला नाही. मुस्लिम आरक्षणाविषयी त्यांनी कधीही त्यांनी वाच्यता केलं ऐकलेलं नाही. त्याचप्रमाणे त्यांचा जो आयोग होता सच्चर कमिटीचा अहवाल होता, त्याच्या अंमलबजावणीशी मुस्लिम समाज देशामध्ये आकांत करायचा टाहो फोडत होता, त्यावेळी कधी त्यांची भूमिका मी ती कधी ऐकली नाही. हां, एकदा दोनदा मागच्या निवडणुकीमध्ये पवारसाहेबांचे ज्या ठिकाणी उमेदवार उभा होते त्या ठिकाणी सज्जाद नोमानेंचा पाठिंबा दिलेला मी पाहिला होता, मी ऐकलेला आहे. आणि त्यामुळं सज्जाद नोमाने जे आहेत ह्यांना कोणी ह्या ठिकाणी पाठवले जाईंच्याकडं ते आता उघड झालेलं आहे. कारण सज्जाद नोमाने यापूर्वी पवारसाहेबांसोबत होते, त्यामुळे हे काय नवीन नाही आहे. आता ह्याच्यामध्ये आमच्याशी संबंधित जो विषय होता तो आनंदराज आंबेडकर साहेबांचा होता की या निवडणुकीमध्ये आरक्षणवादी आघाडी आनंदराज साहेब आंबेडकर साहेब असतील, त्या ठिकाणी सुरेश माने असतील, रघुनाथ कोळी असतील, आमचे मुस्लिम समाजाचे सगळे नेते मंडळी मासुलकर वगैरे जे आहेत, मुस्लिम संघटना आहेत, अनेक दलित संघटना आहेत, सगळ्यांनी मिळून आम्ही आरक्षणवादी आघाडीची घोषणा केली. आम्ही जॉईंट प्रेस घेतली आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायचं अशी आव्हानसुद्धा जे आहे आम्ही महाराष्ट्राच्या दलित समाजातील ओबीसी असतील आणि मुस्लिम बांधवांना आम्ही केलं. आणि त्यामुळं ही आरक्षणवादी आघाडी स्थापन झाली, आमच्या सगळ्यांनी एकमत झालं, जागा वाटप झालं. परवाला लोहाखंदाच्या 50,000 आमच्या उमेदवाराच्या सभेमध्ये त्या ठिकाणी चंद्रशेन पाटील आमच्या उमेदवाराच्या 50,000 सभा घेतली. त्याच्यामध्ये आंबेडकर साहेबांचे चिरंजीव जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आघाडीच्या संबंधी या उमेदवार निवडून द्या असं आव्हान केलेलं आहे. आता अचानक असं काय घडलं की एका दिवसात आनंदराज आंबेडकर जरांगेच्या गोटात सामील झाले. यापूर्वी आम्ही प्रकाश आंबेडकर नाही त्यांच्या गोटात सामील झालं पाहिलं होतं, पण लोकसभेमध्ये त्यांची वाताड झाली जरांगेच्या भेटीमुळं. कारण ओबीसीनी परत पाठिंबा काढून घेतला आणि त्यामुळं पुन्हा प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांना भूमिका बदलून ओबीसीची भूमिका घ्यावी लागली. आता आनंदराज आंबेडकर साहेबांनी आमच्यासोबत जी भूमिका घेतली होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणामध्ये मराठ्यांना घोसवलं नाही पाहिजे, ओबीसीचं आरक्षण अबाधित राहिलं गेलं पाहिजे अशी भूमिका आनंदराज साहेब आंबेडकर साहेबांनी आम्हा सगळ्यांच्या सोबत प्रेस मीडियाच्या माध्यमातून ही भूमिका घेतली होती. मग आता आनंदराज आंबेडकर साहेबांनी ही भूमिका बदलली आहे का? त्यांनी कृपया ह्या सगळ्या समाजाला आव्हान करावं. कारण यापूर्वी दलितांच्यावरती अत्याचार कुणी केलेले आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला माहिती आहे. आणि त्यामुळं दलित समाज जो आहे, दलित समाज हा कदापि हा जरांगे पाटलांच्या सोबत जाणार नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. कारण शेवटी दलित आणि ओबीसी जे आहेत हे गावगाड्यामध्ये एकत्रितपणे त्या ठिकाणी आरक्षणवादी जे आहेत ते सगळे भोग जे आहेत ते भोग एकत्रितपणे भोगतायत. आणि म्हणून या ओबीसीपासून दलितांना कधीही वेगळं त्या ठिकाणी काढता येणार नाही. आज आमच्या या ठिकाणी SC/ST आमचे अनेक आमदार जे आहेत ते आमच्या ह्या आरक्षणवादी आघाडीसोबत आमचे उभा राहिलेले आहेत. या ठिकाणी जवळपास 10-12 मुस्लिमसुद्धा आमदार जे आहेत ते आमच्या आरक्षणवादी आघाडीसोबत आम्ही घेतलेले आहेत. मुस्लिमांचं आरक्षण जे आहे त्याच्याविषयी हे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल कधी वाच्यता केलेली नाही आहे.
हायकोर्टने निर्णय देऊनसुद्धा मुस्लिमांचं आरक्षण का दिलं गेलं नाही. आता अचानकपणे मुस्लिम समाजाची इलेक्शन जवळ आलं की मुस्लिम समाजाची आठवण झाली या मराठा समाजाला. त्यामुळं ही युती जी आहे ही युती दलित समाजाला किंवा महाराष्ट्रातील चळवळीतील मुस्लिम समाजाला, जो आरक्षणवादी मुस्लिम समाज आहे त्याला ही भूमिका मुळीच परवडणारी नाही किंवा मान्य असणार नाही आहे. आणि म्हणून आमच्यावरती ह्याचा काही फरक पडत नाही आहे. आमची आरक्षणवादी आघाडी आहे, आम्ही आमचे उमेदवार दिलेले आहेत, आम्ही ताकदीने आम्ही लढणार आहेत. OBC मध्ये कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाचं आरक्षण दिलं नाही पाहिजे आणि OBC च्या आरक्षणाचं संरक्षण केलं पाहिजे. त्याचबरोबर दलितांचं आरक्षण जे आहे त्याचंही संरक्षण केलं पाहिजे, मुस्लिमांचं आरक्षण संरक्षण केलं पाहिजे. ह्या भूमिकेतून आम्ही सगळ्यांनी मिळून आरक्षणवादी आघाडी जी आहे ती आम्ही स्थापन केलेली आहे. पूर्ण ताकदीनिशी आम्ही ही या निवडणुकीत आम्ही उतरत आहोत. आणि त्यामुळं आता जरी आनंदराज आंबेडकर अचानकपणे तिकडे गेले असतील तरी आमच्यावर त्याचा काही परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. आम्ही अजूनही आम्ही विनंती करेन आता आंबेडकर साहेबांनी की आपली भूमिका जी आहे ती भूमिका जी आहे मराठा धारजीने जी आहे ती असता कामा नये. कारण शेवटी आंबेडकर साहेबांचा आत्मा जो आहे काय तो ह्या अशा युतीला जो आहे ती मान्यता देईल असं मला वाटत नाही. त्यामुळं आनंदराज आंबेडकर साहेबांनी आमच्यासोबत यावं, आपलं आमच्यासाठी आपली दारं उघडीच आहेत. आणि ही आरक्षणवादी आघाडी 75% आरक्षणवादी आहेत आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षण मतदान दिलं तर सत्ता संपादन करता येतं ही या भूमिकेतून आम्ही एकत्र आलो होतो. आता असं काय घडलं मला माहीत नाही की आनंदराज साहेबांना भूमिका बदलावी लागली. त्यामुळं अशा प्रकारे अचानक भूमिका बदलल्यामुळं की सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे त्या चळवळीतली सगळी कार्यकर्ते आणि नेते मंडळी समाज बांधव जे आहे ते कदापि एका दिवसात असं कुठल्या नेत्यानं भूमिका बदलली म्हणून भूमिका बदलणार नाही. त्यामुळं या निवडणुकीमध्ये OBC दलित मुस्लिम जो आहे तो या ठिकाणी एकत्र आलेला आहे आणि या शेड्यूल ट्राईब असेल त्यामध्ये आदिवासी असतील ते सगळे आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि त्यामुळं या ही निवडणूक जी आहे आरक्षणवादी आघाडी जी आहे ती पुढे ताकदीनिशी लढणार आणि कुठल्याही परिस्थितीत आमचे आमदार जे आहेत ते या ठिकाणी विधानसभेत पाठवून सत्ता संपादन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि सत्ता संपादन जे आहे आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान दिलं तर 100% सत्ता जी आहे ती आरक्षणवाद्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. जरांगे साहेबांनी आता 3 तारखेला सगळ्यांची वाजवणार आहे असलं काही वक्तव्य केलेलं आहे. त्यांचे कुठे आमदार उभे आहेत काय आम्ही आता दुर्बिणीतून बघतोय कुठे त्यांचे आमदार दिसत आहेत का ते कुठे दिसतच नाहीत आम्हाला. कदाचित तुतारीचे आमदार जे आहेत ते त्यांचे आमदार आहेत की काय किंवा त्यांचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी तर हे सगळं चाललं नाही काय. कारण कुठं कुणी सांगत नाही की मी जरांगेचा आमदार आहे असं कुठल्याही मतदारसंघात आम्हाला कुणी आढळलं नाही की मी जरांगेचा आमदार आहे म्हणून. आता फॉर्म भरायची तारीख पण निघून गेलेली आहे. आता 3 तारखेनंतर काय फटाके फुटणार आहेत हे आता येणाऱ्या विधानसभेत ह्या जनता ठरवणार आहे. त्यामुळं पण एक निश्चित आहे की मराठा समाजाला जो आहे आरक्षणाचा मुद्दा जो आहे आमची आरक्षणवादी आघाडी मराठा समाजाच्या आरक्षणाला मुळीच विरोध करत नाही. 50% वरचं वेगळं आरक्षण जे आहे त्यांना दिलेलं आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे. पण OBC मध्ये आरक्षण घेऊन त्याच्यावरती हल्लाबोल करून त्यांचं कुटुंबियांचे दाखले घेऊन त्यात घुसखोरी करणं हे मात्र आमच्या आरक्षणवादी आघाडीला मुळीच मान्य नाही. आणि आमचा संघर्ष जो आहे तो या मराठा समाज जो आहे प्रस्तावित मराठा समाज जो आहे आणि OBC समाज आहे दलित समाज आहे मुस्लिम समाज हा संघर्ष जो आहे हा संघर्ष आता सुरू झालेला आहे. आणि विजय निश्चित आमचा आहे कारण संख्यागणित जे आहे ते आमच्यासोबत आहेत. आमची धनपेटी रिकामी आहे पण आमची मतपेटी जी आहे ती मात्र तुम्हाला भरलेली दिसेल. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षणवादी आघाडीचे सगळे उमेदवार तुम्हाला निवडून आलेले दिसतील. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.